नमस्कार, मी चिन्मय जगताप. आपण बघत आहात जळगाव लाईव्ह. खरं म्हणजे जळगाव शहरामध्ये दरवर्षी भरतो तो म्हणजे भक्तीचा महासागर. बरसी महोत्सव भरतो आपल्या जळगाव शहरातल्या सिंधी कॉलनीमध्ये. मात्र कित्येक जळगावकरांना याची माहिती नाही आहे. तीच माहिती आज आम्ही तुमच्या पुढे घेऊन येतो आहे. चला मग, हा बरसी महोत्सव नक्की आहे काय? या बरसी महोत्सवामध्ये जगातून देशातून हजारोंच्या संख्येने भाविक काय येतात हे सगळे जाणून घेण्यासाठी आता आपण या महोत्सवाची सफर करतोय. जय बाबा गुदरेले की. हम जलगांव शहर में बाबा हरदास राम बाबा गेले राम की डेवरी से हमें खड़े हैं. आज इनका वर्षी महोत्सव है जो कि कल से शुरू हुआ है और 16 तारीख को सुबह 11 बजे पल्लव साहब होगा. जो पल्लव साहब मतलब गुरु साहब की अरदास होती है उस समय पल्लव करते हैं, जिस समय सारी संगत की अपनी अपनी जो भी इच्छाएं होती है वो गुरु के सामने रखते हैं और हमारे बाबा उनको अगले साल तक जब वो दूसरे वर्षी साहब में आते हैं उनकी पूरी भी कर देते हैं. और हम बाबा की बचपन से सेवादारी हैं, हमारा बचपन से नामदान लिया हुआ है. हर साल वर्षी साहब में हम आते नहीं हैं, बाबा हमको लेके आते हैं अपने साथ. हम रायपुर छत्तीसगढ़ से आए हैं और मेरे बाबा की मैं जितनी महिमा करूँ उतनी कम है, क्योंकि जब मैं पैदा हुई थी बाबा ऐसा लग रहा है कि मेरे को अपने पास रखने के लिए बुलाएं, क्योंकि जहाँ हम रहते हैं वहाँ भी बाबा की दरबार है और हम बाबा का हर साल वर्षी उत्सव दर्शन करने आते हैं. और हमारे बाबा पहले बड़े बाबा थे, बड़े ये हमारे छोटे बाबा है बाबा गेला राम साहब और ये हमारे ब्रह्म स्वरूप बाबा हरदास राम, ये गुरु हैं, ये उनके शिष्य हैं. तर मी जसं तुम्हाला म्हणालो की वर्षानुवर्षे इथे समाजातील बांधव भगिनी येतात, बाबांची पूजा करतात. या ठिकाणी आपण बघू शकतो कशा प्रकारे चपात्या बनवल्या जातात. सामूहिक रूपाने इथे चपात्या बनवल्या जातात. अख्खा म्हणजे संपूर्ण दिवस 24 तास, दिवसही म्हणू शकत नाही आपण, तर जो कोण इथे येईल तो जेवून जाईल यासाठीची इथे व्यवस्थित सोय केली गेलेली आहे. त्यासाठी हे जे चपात्या त्या बनतच असतात. म्हणजे आज या बस या सगळ्या आपल्या महिला भगणी बसल्यात, कधी त्यांच्याकडे तो दुसरं येईल, पण हे जे सेवा कार्य आहे ते 3 दिवस अखंडपणे सुरूच असतं. बोल भी नाही पा रही हूँ, पण ये स्वर्ग आहे मेरा, ये मेरे लिए स्वर्ग आहे. म्हणजे पण ज्यांच्या कोणते भाई, मेरे पास शब्द भी नहीं है बोलने के लिए. हमारे बड़े बाबा हरदास राम थे, उनके बाद बाबा गेला राम. बस हम मैं तो इतनी भाग्यशाली हूँ, मैं तो बाबा हरदास राम के गोद में बैठी हुई हूँ. मैं छोटे बन मैं इतनी भाग्यशाली हूँ, दोनों संतों का मेरा अब यहाँ पे साईं देवी दास है, मान ऐसे मेरे संतों का प्रणाम है. परम पूज्य बाबा हरदास राम साहब जिन्हें हम गोदड़ी वाला के नाम से जानते हैं, उन्होंने जब यहाँ डेरा डाला तो उनकी दूरदर्शिता इतनी स्पष्ट थी कि शरीर रूप से तो हमें ये स्थान, हमें ये देह छोड़नी ही है, तो ये स्थान कैसे चलता रहेगा. तो उन्होंने पूरे देश भर में यहाँ से, उस समय जब आवागमन के साधनों की बहुत कमी थी, यहाँ से लेकर कलकत्ता, रायपुर, लखनऊ, अहमदाबाद, बम्बई, कहाँ कहाँ तक वो घूमे. और घूमने के बाद क्या हुआ कि वो उनकी जो त्रिकालदर्शिता कहते हैं उससे उन्हें पता था कि इस व्यक्ति के ऊपर क्या कृपा करनी है, होनी है. हर एक के ऊपर नहीं होती. किसी ने ऐसे संतों के लिए कहा है कि वो फकीर के वेश में जौहरी घूमता है और कंकड़ों के बीच वो हीरे ढूंढता है. यहाँ जितने लोग इतने दूर दूर से आ रहे हैं वो बाबा के द्वारा चुने हुए हीरे हैं. उनके ऊपर बाबा ने ऐसी कृपा की हुई है कि उनकी तीसरी पीढ़ी होने के बाद भी आज भी उनका यहाँ आगमन होता है. हम आए हैं अब लखनऊ से यहाँ हर साल आते, 55 साल हो गया है आते, हर साल आ रहे हैं, साल में 2 बार भी आ रहे हैं. मी पिंपरीवरून आलेले. मी सध्या माझी जेव्हा लहान होतं माझी आजी मला इकडे घेऊन यायची होती आणि त्याच्यानंतर माझे वडील आणि आता मी स्वतः माझ्या भाड्याला पण घेऊन आलेले येते. आणि या स्थानावर मला सगळे काय हेतूनच भेटलं होतं. मला किती वर्ष झालं तुम्ही आज इथे येत आहे? मला इथं 15 वर्ष झाले. वडील काय दिवस आले माझे, नंतर वडील गेल्यानंतर आता मी मला स्वतःला 15 ते 55 वर्ष झाले येतो. मी 55 वर्ष स्वतः येतो. आज जुलती येत होत्या अगोदर, म्हणजे दरवर्षी कोणी कोणी आमच्या कुटुंबातलं असते इथं. वरती साहेबाचे मिळाले
जीरो गुरुवार पासून जळगाव शहरामध्ये वर्सी महोत्सवाची सुरुवात झालेली असून संत बाबा हरदासराम साहेब यांच्या चरणी माथा टेकून इथं आशीर्वाद भेटतो आणि इथं आल्यानंतर आपल्याला मनोकामना पूर्ण होते असं आमच्या सिंधी समाज बांधवांमध्ये मान्यता असून याकरिता इथं दूरदूरवर वरतून लोक येतात भारताच्या अनेक शहरामधून बनारस कलकत्ता दिल्ली मथुरा आपलं आग्रा आणि MP मधनं जबलपूर भोपाल इंदोर बैरागड होशंगाबाद UP मधनं कानपूर लखनऊ अशा अनेक शहरामधून दूरवरून लोक येऊन इथं दर्शन घेतात. 3 दिवस हा मेळावा चालतो. 4th दिवशी समाप्ती होते. इथं येणारे जे परिवार आहे त्यांची 3री पिढी येते आता येते. म्हणजे जर कोणी आता इथं आलेलं असेल तर त्यांचे आजोबा इथं येत, त्याची आजी सोबत यायची, आजोबा सोबत यायचे, मग नंतर वडील, वडिलांच्या नंतर आता मुलं, मुलांच्या नंतर त्यांची मुलं पण सोबत येतात. ह्या पवित्र स्थानी बाबाच्या चरणी माथा टेकून त्यांचं जीवन एकदम सुख समृद्धी आणि यश त्या परिवाराला भेटलं आहे असे अनेक अनुभव या बाबाच्या स्थानी येणारे लोक स्वतःहून आम्हाला सांगतात. जय बाबा गुजडी आले. तर जसं मी सुरुवातीलाच म्हणालो होतो की आज आपण भक्तीचा महासागर बघणार आहोत. हा जो वर्सी महोत्सव आहे हा जळगाव शहरामध्ये होतो हे कित्येक जळगावकरांनाच माहीत नाही आहे. आता माझ्या मागे इथे पाठ सुरू आहे जो 3 दिवस अविरतपणे अखंडपणे सुरू असतो. कोणी ना कोणी येतं इथे पाठ करतं आणि अशीच आपली सेवा दाखवतं. यामुळे जळगावकरांनी इथे यावं, या महोत्सवाचा आनंद घ्यावा, या भक्तिमय वातावरणामध्ये तल्लीन व्हावं इतकीच विनंती जळगाव लाईव्ह करत आहे. बघत रहा जळगाव लाईव्ह.